पार्टी कधी करायची आहे? काय तुम्ही आगोरती पार्टी फोडून जायला? हळदी कांटा फ्राय केल्यात मस्त, आणि ह्या फ्राय मला जास्त आवडतो म्हणून वर्षाने माझ्यासाठी खास फ्राय केल्या. काटेरी असतात त्या, पण ते चांगले लागतात. आणि इकडे जवळ आहे, छान पैकी आजचा बेत झालाय. चला बघतो जर अजून मच्छी कुठली कुठली आहे. तर या साईडला हे आमचं मार्केट, संध्याकाळच्या वेळेस 4 म्हणतात तुम्ही याल ना, तुम्हाला इकडे ताजी ताजी मच्छी मिळेल दर दिवशी असते. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आता कोकणातल्या गावी आहे आणि खास करून आमचं एक बाजारपेठेचं ठिकाण ते म्हणजे देवारे. देवारेत आलो आहे संध्याकाळच्या वेळेस इकडे बेशवीतून तिकडून मच्छी ताजी विकायला इकडे येतात, आणि बाजार पण असतो इकडे सुकटांचा. तर आज आम्ही आलो संध्याकाळच्या वेळेस, तर बघूया बाजार काय आहे. आम्ही गेलेलो आज पाल्यामध्ये, गाडी लावली आम्ही इकडे आणि जरा बघूया सामान काय इकडे आपल्याला घेता येईल का जाता येतं. एस टी पण आली, कुठली आली इकडे वेळात घरे वेळात गावची लालपरी एस टी आणि मच्छी आहे बघा. कुठली मच्छी आहे? खवली मच्छी नाही, खवली 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 आहे. कुठल्या समुद्रातली की? नाही नाही, नदीतल्या नदीतल्या गोड्या पाण्याची नदीतली. मोठ्या नदीमध्ये असत ना, या तलावामध्ये असत ना? नाही तलावामध्ये नाही, नदीमध्ये असतात. कुठल्या नदीमधली आहे? आपल्या चिचगरची नदी माहिती आहे ना, त्या नदीमधली आहे. अरे वा, आपल्याकडची म्हणजे गोड्या पाण्याची नदी चिचगरच्या वरती आहे ना, पूर्ण गोड्या पाणी असतं अगदी शेवऱ्याकडे. तर मग तिकडे शेवऱ्याकडे, तर हे तिकडे गोडी पाण्याची मच्छी आणले. खवल मच्छी पावसाळ्यात वेगळी असते ना, ह्याटा मला अशी असते बघा. गोडी खवल कशी ती किलो? 200 रुपये. 200 रुपये किलो का? आणि ही सगळी वेशवीत नाले मच्छी डोमी पण आहेत ना? डोमी पण आहेत. तुम्ही कुठले वेशवीतलेत ना? वेशवीतल्या. आंबोलीचे जवला पण आला नाही? अरे गावाला जवला नाही खाल्ला आपण. कशी वाटे? गोळी पण आहेत. 50-50 कोळंबी 50 वाटा, बांगडे 50, सगळ्या 50 वाटा बघा. हे आहे ना? चला बघतो जर अजून मच्छी कुठली कुठली आहे. तर या साईडला हे आमचं मार्केट, संध्याकाळच्या वेळेस 4 म्हणतात तुम्ही याल ना, तुम्हाला इकडे ताजी ताजी मच्छी मिळेल दर दिवशी असते. आणि भाजीपाला पण असतो इकडे, बगी आहे, कांटा पण आहेत छोटे छोटे, सुरमई चिकन छोटे छोटे पीस आहेत, ही येते आपल्याकडे. आता ते इकडे बसतात, वेशवीतली असतात ना, इकडे येतात आणि 2-3 टोपले आणल्या मच्छी ताजी भेटते इकडे. काय आणलंस? काचका बिस्का आणलीस की काय? यार मोठी मच्छी आहे, गोबरी पण आहे, गोबरी आहे. बांगडे कशी लावले? 100-7 लावून देणार ना एक? हा इकडे आहे ती माखली कशी? 100, सगळी 100 ची. वा मस्त बघा, किती भरपूर माखली आहे ताजी ताजी आपल्या वेशवीची. ही 50 ना? ही 50, 100-100 वैटा आहेत मोठी मोठी. अंडीवर आहेत ना? अंडीवर आहेत. 50-100 वाटा, हा वाटा कसा? 50 हे कोणत्या कुठे आहेत? रस्ता लई भारी होतं ना, फ्राय पण लागला. लावून देत आहे ना 50 ना? बांगडा टाकू ना, ते होत ते बरं ना? हो काम निघाला म्हणून म्हटलं चला जाऊया. कुठे काका मुंबईला गेले की घरी असेल? ते काय तिकडे मागे तरी संपर्क केलेला मला. तर हळदी कांटा घेतलीत आम्ही, ताजी ताजी हळदी कांटा. आमचे बायको काका काय होतं बरं आहेत ना? देवाऱ्यामध्ये आलो की काका भेटतात. हा आणि त्यांचं पावसामध्ये झाड रोपांचा व्यवसाय असतो ना? आणि या सीझन मध्ये नाही ना? या सीझन मध्ये काय असतं? मग या सीझन जांबा चिरा वगैरे, चिराचा काय सप्लाय करतो वगैरे. वा आणि तिकडे भाजीचे इथे पण असतात. चला हा मच्छी घेतली बाजारासाठी उतरलो. हर्षा म्हणते की आपण आता जवला घेऊया, गावचा जवला नवा नाही केला यंदाचा, या वर्षीचा. तो कधी कधी येतो, मध्ये यायचा बंद पण होतो. मावशी कसा फाटा? नाही एकच वाटत चांगला सुटसुटीत फडफडीत आहे म्हणून 2 वाटे घेते. 50 ला आहे आणि 2 वाटे 100 ला लावून पण घेतले.
गावची मच्छी कशी गावाला आली की आम्ही घेतो, पण ताजी असते, चवदार असते, त्यामुळे पैसे थोडे एक्स्ट्रा घेतले चालतात, पण चांगली ताजी मच्छी मिळते. देवारे बाजारपेठ म्हटलं की पूर्वीच्या काळी आम्ही तर खास करून किराणा माल पण इकडून घ्यायचो. आता किराणा माल आम्ही केळशीतनं काही जण मुंबईतनं आणतात. तर इकडे काही दुकानं आहेत, रेशनचं पण दुकान इकडे पाठीमागे आहे, आणि आमच्या गावाकडचे भरपूर माणसं इकडे येतात किराणा माल. आणि ह्या ताई आहे त्यांच्याकडे काय असतं तुमच्याकडे? चप्पल. चप्पल आणि मशीन शिलाई काम पण करतात ना तुम्ही? वा. आणि हे आलं की देवाऱ्यात आलं की ते आवाज येतात आपल्याला. तर तुमच्याकडे काय काय शिलाई म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे सगळे? ब्लाऊज बनवून देतात. फॉल ब्रीडिंग मुलं शटर फटर काही ना काही असतं बरं. प्लास्टिक जास्त आवडतं तो घेऊया. आणि काय घ्यायचं आहे? मुंगडाल. आणि ह्यांच्याकडे ना तुम्हाला वाटेल ना ए टू झेड सामान मिळतो. देवारे म्हटलं की आजूबाजूच्या पंचक्रोशीतली सगळी माणसं या ठिकाणी येतात. बाजारपेठेचं ठिकाण आहे, खूप आजूबाजूला गाव आहेत, ते सगळी येतात. जसं आमचं केळशिक बाजारपेठ आहे तसं दुसरं हे देवारे. तर पतंग साबण वगैरे सगळं आहे. साबण घ्यायचं आहे कपड्यांचा? पाना पिण्यापासून सगळं आहे बघा. अंडी विंडी सगळं मिळतं. लय जुनी जुनी दुकान आहे. आलो आहे भाजीच्या दुकानावरती. भाजी इकडे आणि केळी आहे. जरा केळी घ्या, जावड्यात आजीकडे पण भेटायला जायचं आहे. भाजी बघा, भाजी केळी घ्या ना. आणि जाऊया आता. किती दिवस आहे उद्याला? बरं तुम्हाला जायचं आहे पनवेलला. तर आज आणि उद्या पूर्ण थोडंसं घेतलं आहे काहीतरी घरात. आणि आम्ही जाताना आम्हाला जावळेगाव पण लागेल, ताजीकडे पण जायचं आहे. भेटून जाऊ. आमचा परतीचा प्रवास. गावाकडच्या महिला असे काम करायला असतात रानामध्ये, आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस येताना असे भारे आणतात. कंपाऊंडमध्ये काही ना काहीतरी कामं असतातच. तर आम्ही आता आलो आहे कुठे माहिती आहे का? केळशी फाट्यावरती, जिकडे हा वडापावचं दुकान आहे. आम्ही देवारे घेणार वडापाव, पण नंतर विसरलो, लक्षात नाही आला. तर खास करून जनियाने सांगितलेलं वडापाव घेऊन या, प्लस जावड्यात तर आम्ही आजीला घेतले खाऊ. मग वडापाव घेऊन जायचं म्हणून इथे थांबलो. आणि इकडे कधी कधी दुकान बंद असतं, पण सीझनमध्ये खास करून मे महिन्याच्या सीझनमध्ये वगैरे इकडे वडापाव असतो. तर इथे मी वडापाव घेतले, चांगला असतो. आणि हा केळशी फाट्याचा परिसर, इकडे डाव्या साईडला गेलो की वेशवी वेडा साईड जायला, आणि आमच्या ह्या साईडनी पण आता येतो वेळा जाणून साखरीकडे आमच्या गावाकडे. पण लॉंगकट होईल, इथून गेलो सरळ की आमच्या गावाकडे जायला रस्ता आहे. तर हे सगळे आठवणी असतात. आम्ही जेव्हा कधी जा परत तेव्हा आठवण येईल पण या व्हिडिओंची की ते इथे आपण थांबलेलो. आणि आमच्या गावाकडचे हे सगळे व्हिडिओज आपले सगळेजण आवडीने प्रमाणे बघतात ना, त्यामुळे आम्हाला हे सगळ्या गोष्टी शेअर करायला खूप छान वाटतं. आमचा फक्त एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो आहे, पण बऱ्याच जणांना आमचा स्वभाव या सगळ्या गोष्टी आवडतात, त्यामुळे व्हिडिओ जास्त बघतात. बरोबर ना? गोलू मोलू इकडे 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 तू पण नाही इकडे इकडे इकडे. ए बापू मी इकडे आंधी आहे बघ. हे आमचे गोलू मोलू, तुम्ही बघितलंच ना लहानपणांच्या व्हिडिओ मध्ये. आलोय जावळे गावामध्ये. आमची पर्यंतचे हे सासरचं घर आहे, आणि आमचे नाते एक पण आहेत. तर तुम्हाला अगोदर दिसला असेल कधी व्हिडिओ मध्ये वगैरे. आमची आजी आहे ना गाडी आजी, तिचा तुम्ही हात करते येतो येतो. आई काय म्हणता? बरं आमला हो हो बरे बरे. आमच्या आजी बऱ्याच दिवसांत तुम्हाला दिसत असतील गावाला. जावळीमध्ये काकांचं घर आहे, मावशी मुंबईला असते, आजी असते, येऊन जाऊ मुंबईला. तर आम्ही आलो तिकडे आजीला भेटून जातो. आई आलेल्या? हो आलेल्या ना. हो आजीने तरी पण आमच्यासाठी चहा केलीस. आजी चाय खूप झाले तरी पण तुझा मान ठेवतो, थोडी तरी घेतो कारण खूप चाय प्यायलो आजी. तर आजी ते कप असे दिसतात मोठे, आतमध्ये अर्धे आहेत असं आहे ते स्टाईल वाले कप. गावाकडचे खास करून पाहुणचारासाठी. कुणाकडे पण जा तुम्ही, ओळखीचे असाल तर नसाल चहा मिळणारच तुम्हाला. तू बिस्किट खा. बिस्किट खातो. अरे ते अर्धे कप आहेत, अर्धेवाले असतात ते कप असं आहेत. असं तुम्हाला असं दिसतात माणूस घाबरलं सगळं ते एवढीच चाय कशी पियाची. आणि असे अर्धे असतात ना असे कप, असे नवीन माणसाला समजत नाहीत काय. मग उद्या जाणार आहे
आजी आई कशाला हा सगळा आजी मेवा मेवा हा बघ हे काय चवली थोडी कडव भेट गावची गहू आहे तिकडे आणि हे कुलीद आहे तुम्ही बनवलं तेच आहेत ना आपल्याला कोळदाची पिट्टी करायची होती ना ते असं करू शकतो पण नाही म्हणजे हे फुगट ठेवून आकाराने पिट्टी करतात ना पिट्टी आई ती कुळदाची पिट्टी करतात ती पण करतात ना आई बोलतात ते हे बीज घालून मोड आले ना तरी पण त्याची भाजी पण छान लागते मस्त आणि हे काय आहे कणका आजीला माहिती सर म्हटलं ना आम्ही उद्या जाणार आहे तर तिने आमच्यासाठी कडवं केलं तुम्ही हो बाय कडवा गेला मुंबई गेला आजीचा आशीर्वाद घेऊया आता जातोय आम्ही घरी आता येऊ कधी परत त्या शिमग्याला भेटू ना मुंबईला तर परत यायचा दिसून मी येत दिसत नाही आमच्या गावाकडे येताना हा संध्याकाळचा सूर्यास्त इथले खाडी रस्ता सूर्य मावळते तर मंडळी आता आम्ही घरी आलेलो आहोत घरी आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता रात्रीची वेळ आहे वाजलेत 9:15 आम्ही आल्यानंतर घरातले सगळे आवरलं पण माझी मनीची पिल्ल गोरीपान गोरीपान हा पिल्लू जणे इकडे राहणार आहे वस्तीला मला वाटत थांब जरा पिल्लू आधी पहिला पिल्लूला इंतजाम करायचा पिल्लूचा अजून एक पिल्लू हाय धनियाच्या मालावर आहे ना कुठेतरी पिल्याला मांजर इकडे तिकडे नेते ना भेटत नाही मला आज आलाय हा किती दिवसात आज आहे कोड्या स्वच्छ करून घेतलाय घालायचा आहे हेदी कांटा काय होत कांटा हेदी कांटा हेदी हेदी कांटा तर ह्या वर्षीचा यंदाचा नवा आंबा पाहिजे होता गावाकडचा नवा दौल्यांचा दौल्याचा काय बोलताय आम्ही आलो होतो आम्ही असा कसा मॅसेज पण नाही येईल असा कसा काय तुम्हाला जमला ना मी सारखा खिडकी तर वापरून गेली तुम्हाला वाटलं तर बरा झाला गेली ती देवाशाला अगं आले वर्ष आले नाही सकाळी 10-11 वाजता पहिला ती पहिला ती दिवस वर्ष येईल वर्षाचा ठिकाणा नाही मग का धाकीला कसं म्हणताय आज उद्या येईल का नाही तसं काय माहिती ती आता 6 o'clock फिरायला जाऊ का आले गप्पा मारायला जरा जेवण करतो ना कधी लग्न ठरलंय ईशाताईंचा 3 तारखेला जनियाची मुलगी तुम्हाला दिसली नाही सांगत कधी व्हिडिओ मध्ये पण ती उभं असते तर लग्न आहे तिचं यंदा दोघी जणी बोलली लग्न झाला एक छोटी लास्ट नंबर दिसत आहे या वर्षी आहे तर आम्ही गावी असतो तेव्हा बघायला लग्न आलं तुम्ही पण खाशील ना तुम्ही पण आज खजवाल घेतलाय काय अरे तिला तिकडला असं जेवण आपला तिला साखर टाकायला लागला मग तुम्ही पण खजवाल घेतलाय ना कधी गेलेल्या थंडीचा काय नाही भेटत गेलेलं तरी चांगला पण
सकाळचा तारा असतो ना आता थंडी थंडीला नसतं गोलबी काय नाही मी विचार करते जाण्याला घेऊन जायचा म्हणून गोलाट्या केल्या मसाले मसाले आजारी पडत नाही पार्टी कधी करायची आहे काय तुम्ही आगोरती फाटी पडून झाल्यावर भरून झाल्यावर यंदा फाटी काढा मी येणार नाही मी कधी येतच नाही बरं येत कधीतरी घालून झाली जवला जवला मच्छी आणि फ्रेश आहे एकदम गावाकडची मच्छी ताजीच असते आणि ही लगेच शिजते पण झटपट किती 5 मिनिटे जेव्हा आतमध्ये शिजते पाणी नाही घालायचं ना तेच जाते म्हणून तेच जाते ठेवायचं तेलामध्ये हा मिरची घातली एक मिरची घातली हळदी कांटा फ्राय केल्यात मस्त आणि ह्या फ्राय मला जास्त आवडतं म्हणून वर्षाने माझ्यासाठी खास फ्राय केल्यात काटेरी असतात त्या पण ते चांगले लागतात आणि इकडे जवळा आहे ओला जवळा ओला जवळा आता आंबे आले ना कैरी ती मस्त आहे ना एक नंबर ते खायला छान लागतात करी सोबत आणि सार पण केलंय ह्यांचं कांटांचा कांटांचा सार छान पैकी आजचा बेत झालाय या जेवायला भात असणार आहे तर आम्ही आता जेवण घेतो आज दिवसभर बाहेर होतो कामानिमित्त रात्रीचा आज घरी जेवायला या जेवायला तर मंडळी आता दुसरा दिवस आहे आम्ही सकाळी उठलोय आणि आम्हाला आता पनवेलला जायची तयारी करायची आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळेमध्ये तो बसवताची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर थँक्यू